नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कैरी घालून डाळ पालकची रेसिपी। कच्ची कैरी आता छान बाजारात मिळायला लागली आहे, तर ही डाळ पालक खूप सुंदर बनते, टेस्टी लागते। आता आपण आहे, एक चमच जिरं घातलं आहे आणि पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत। पुढनीतच आपण पाव चमचा हळद घालून घेतली आहे। आता आपण कांदे परतवून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट घातली आहे। यात आलं लसूण व हिरवी मिरची तिघं घातलेलं आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून आपण तो यात घालत आहोत। कांदा छान परतवून घेऊया आपण। कांदा परतून झाला आहे। आता आपण यात एक टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत। कच्ची कैरी नसेल तर तुम्ही टोमॅटो दोन घाला तरी छान लागते, आणि जेव्हा सीझन नसतो कैरीचा तेव्हा त्याऐवजी तुम्ही एक चमचा आमचूर पावडर घाला। पण जेव्हा कच्ची कैरी बाजारात येते तेव्हा ही अशा प्रकारे तुम्ही पालकची भाजी बनवून बघा, डाळ पालक बनवून बघा, खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते। एक चमचा आपण धनाजिरा पावडर घातली आहे। थोडा गरम मसाला घातला आहे पाव चमचा। खूप गरम मसाला घालायचा नाही आहे, अगदी पाव चमचा आपण गरम मसाला घातला आहे। छान परतून घेतलं आहे। एक चमचा आपण लाल तिखट घातला आहे। जी पालक आपण धुवून चिरून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये छान परतवून घेणार आहोत। पालक आपली छान परतवून झाली आहे। यात आपण आता धुतलेल्या डाळी घालून घेणार आहोत, आणि एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवून दिले आहे, कारण डाळी परतून झाले की आपल्याला त्यात थंड पाणी घालायचं नाही आहे। कुठलीही डाळ बनवताना किंवा भाजी बनवताना थंड पाणी घालू नका, त्यामुळे एक तर डाळ शिजायला वेळ लागतो व चवीतही फरक पडतो। छान आपल्या डाळी परतवून झाल्या आहेत। तर आपण यात घालणार आहोत गरम पाणी। इथं मी दोन बाऊल गरम पाणी घातलं आहे। एक बाऊल आपल्या डाळ झाली होती धुवून, किंवा तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन पाण्याचं प्रमाण वाढवू शकता।
आपण स्वादानुसार त्यात मीठ घालून घेतलं आहे. रंगही खूप सुंदर आला आहे डाळीला. आता आपण कुकरच्या 3 शिट्या करून घेणार आहोत. 3 शिट्यांमध्ये तिघं डाळी छान शिजून जातात. शिजवायची म्हणजे डाळ. पालकमध्ये थोडी डाळ अर्धवट शिजलेली असेल तर ती खूप छान लागते. होऊ शकतात आपल्या छान आता पालक आणि डाळी मिक्स शिजलेल्या आहेत. आपल्याला फक्त चमच्याने असं थोडं हलवून घ्यायचं आहे. रवीने त्याला स्मॅश नाही करायचं आहे. परफेक्ट अशा आपल्या डाळी शिजलेल्या आहेत. आता आपण फोडणी करून घेऊया. 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे आपण. गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत. जिरं छान तळतळलं की त्यात 8 ते 9 लसणाच्या पापड्या आपण बारीक चिरून घेतले आहे. लसूण जास्त छान लागतो ह्या पालकमध्ये. एक छान गुलाबीसर आपल्याला हा लसूण होऊ द्यायचा आहे. आणि 3-4 आपण खुड मिरची टाकणार आहोत. लाल मिरची जी आहे त्याने डाळीचा स्वाद खूप टेस्टी येतो. लसूण आपला छान गुलाबीसर झाला आहे. त्यात आपण थोडीशी रंगासाठी हळद व लाल तिखट घालून घेणार आहे. त्यामुळे तडकेला रंग खूप छान येतो. लगेचच आपल्याला लाल तिखट घातल्याची गॅस बंद करायचं आहे. आणि ही फोडणी आपल्याला डाळवर घालून द्यायची आहे. किती सुंदर रंग आला आहे. त्याला तिखट जळलं पण नाही पाहिजे. सुंदर असा रंग त्या ताळपालकला आलेला आहे. चव तर खूप सुंदर लागते. ही ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खूप सुंदर अशी टेस्ट लागते. तर तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी ॲड करू शकतात. मी थोडं गरम करून पाणी घालणार आहे. आणि बस एक उकळी घेतली की आपली डाळ पालक तयार आहे. नक्की बनवून पहा. खूप स्वादिष्ट अशी डाळ पालक बनते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. डाळ पालकची रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. खूप स्वादिष्ट लागते. आणि भाताबरोबर तर ही खूपच छान लागते. डाळ तडकाही म्हणू शकतात तुम्ही तिला. आणि कच्च्या कैरीमुळे तर चव खूपच सुंदर लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. अगदी ढाबा स्टाईल आपली डाळ पालक झाली आहे.
रंगही किती सुंदर आलेला आहे आपल्या डाळीला।